जी मराठीवरील सारे गमप लिटल चॅम्स या शोचा महाअंतिम सोहळा शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी धूमधडाक्यात पार पडला. यावेळी गौरी अलका पगारे हिने तिच्या दमदार गायकीने प्रेक्षकांची मनं जिंकत विजेतापदावर स्वतःचे नाव कोरले. गौरी पगारे हिने सारे गम लिटल चॅम्पच्या पर्वात विविध धाटणीची गाणी गायली होती. वैशाली माडेला तर गौरीच्या सुरेल गायकीने भुरळ पाडली होती. तिला गाण्याचे योग्य धडे देता यावे म्हणून गुरुकुलमध्ये वैशालीने प्रयत्न केले. आज तिने घेतलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले असेच चित्रकाल वैशाली समोर उभे राहिले. एकीकडे गौरी पगारे या शोची विजेती झाली, पण दुसरीकडे जयेश खरे हा देखील या शोच्या विजेतापदाचा खरा दावेदार होता असे म्हटले. जयेश खरे सोशल मीडियावर हिट झाला तेव्हा त्याला अजय अतुल यांनी त्यांच्या शाहीर साबळे चित्रपटातील गाण्यासाठी संधी मिळवून दिली. तेव्हा जयेश खरे पुढे जाऊन कोणी मोठा गायक होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली. त्यानंतर जयेश खरे सारे गम लिटल चॅम्पच्या स्पर्धक बनला. नागराज मंजुळे यांच्या नाटू चित्रपटातही त्याने डराव डराव हे गाणं गायलं. जयेशच्या आवाजाला पहाडी आवाजाचा बाज आहे. त्याच्या कणखर आवाजाने तो या क्षेत्रात नक्कीच नावलौकिक करणार याचीही खात्री आहे. त्यामुळेच या शोमध्ये गौरी पगारेला विजेतेपद देण्यात आले असे नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. गौरीचा आवाज उत्तम आहे यात मुळीच शंका नाही, पण तिलाही या क्षेत्रात योग्य ती संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असे बोलले जाते. झी मराठीवरील सारे गम लिटल चॅम्पचे जज उत्तमच होते. त्यांनी योग्य ती पारख करून निर्णय घेतला, कारण आपल्यापेक्षा ते ह्या गोष्टीत पारंगत आहेत.